नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत केळीचा गड काढल्यानंतर केळीचं झाड का कापलं जातं। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। इकडे हा तोडल्याशिवाय घर तोडायचं नाही। काय समजलं? कारण काय माहिती? आजाओ आजाओ हे आहेत गावडे दादा। बऱ्यापैकी ब्लॉग्स मध्ये तुम्ही ह्यांना बघितलं असेल, चिकन कुकिंग असेल किंवा आपले कोकणातली भटकंती असेल, आपण त्यांच्या रानात गेलेलो। त्यांच्या रानाचा हा व्हिडिओ बघायचा असेल तर इथं आय बटनला क्लिक करा। पकडो खाली खाली पडणार खाली चिक पकड चिकड चपलीवर चिक पकड। केळीचा गडा हा हेवी असतो आणि वरती एकदम कापला तर तो वजनाने खाली येऊ शकतो आणि केळी खराब होऊ शकतात। म्हणून थोडा आधी स्टंप काढून घ्यायचा, झाड वाकवायचं आपण, त्याच्यानंतर मग केळीचा गड साईडला काढून घ्यायचा। केळीचा गड साईडला काढून झाल्यानंतर झाड संपूर्ण काढून टाकायचं, कारण त्या झाडाला परत फळ येणार नसतं आणि ते जर झाड तुम्ही काढलं तर त्याच ठिकाणी दुसरं झाड येणार आहे, तर मग त्या झाडाला फळ पण मिळेल आणि त्या झाडाला पाण्याची कमी पण होणार नाही। म्हणून ते केळीचं झाड आपण काढायचं असतं। आता गावडे दादांबरोबर तन्मयला आपण एक काम दिलेलं आहे, केळी उचलायचं। कन्व्हेन्शनल कामांसोबत अनकन्व्हेन्शनल कामाची सवय असावी किंवा ॲक्च्युली कसं करावं हे त्याला जाण असावी, म्हणून हे काम आपण त्याला दिलं। त्यांनी एका हाताने धरलं म्हणून ह्यांनी पण लगेच एकच हात धरला, पण त्याला लवकरच लक्षात आलं की हे आपल्या एका हाताचं काय दोन्ही हातांचं पण काम नाही। गावडे दादांनी मोठे मोठे बुडके साईडला केल्यानंतर आम्ही केळीचं झाड हळूच केळीचा गड हळूच दुसरीकडे घेऊन चाललो। तसं नाही उभं ठेवायचं, उभं सोड मी कर उभं ह्याच्यासाठी ठेवायचं की त्याच्यातला जो चीक आहे त्याला लागलेला तो खाली जमिनीवर चालला जाईल आणि केळांना लागून तो खराब करणार नाही। आता राहिलेलं काम मी तन्मयकडून करून घेतलं। तर झाली आपली केळी काढून, थोडंसं व्हिडिओ करून आम्ही दुसऱ्या झाडाकडे गेलो। हा आहे गुलाबी अननस। तुम्ही कधी बघितला आहे का सांगा ह्याला काय म्हणतात? आपण बाजारात बघतो ते पिवळे अननस असतात आणि बऱ्यापैकी रसायनवाले असतात किंवा कमर्शियल असतात, तर हा जो आहे तो नॅचरली आलेला आहे, गुलाबी आहे। तर ह्याची प्रजात पण वेगळी असणार आहे, पण तो काय आहे काय आपल्याला माहीत नाही। तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आम्ही जरी केळी काढून किंवा त्याची पालापाचोळा साईडला टाकून दमलो असाल, तर आमच्यापेक्षा अजून एक व्यक्ती जास्त दमलेली होती, ती म्हणजे आमची मिंगू। म्हणून तिला थोडासा लाड करून परत आम्ही घरात गेलो। तर घरात गेल्यावर ती म्हणली आता बसला तर आता परत माझा लाड करा, मिंगूचा लाड करून आम्ही व्हिडिओ करणार आहोत बंद। व्हिडिओ आवडला असेल तर करा लाईक, काय सजेशन असतील तर कमेंट्स करा आणि आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनल बघण्यासाठी धन्यवाद।
असंच भेटू पुन्हा एकदा द एव्हरेज इंडियन चॅनलच्या पुढच्या व्हिडिओमध्ये.